नमः परम कल्याण, नमः परम मंगल, वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परम कल्याण, नमः परम मंगल, वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। सर्वांना माझा प्रेमपूर्वक जय श्री कृष्ण। भगवान रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग दंडवत असो, श्री गुरुरायांना साष्टांग दंडवत नमस्कार असो। आजपासून आपण श्री विष्णू सहस्रनाम शुद्ध उच्चारणाचा सराव करणार आहोत। एक एक श्लोकांपासून आपण पाहणार आहोत। सुरुवातीला आपल्याला विष्णू सहस्रनामाचे श्लोक सांगितले जातील, त्यानंतर मी प्रत्येक नावाचा अर्थ असलेला व्हिडिओ तयार करणार आहे। माझी सर्व साधक भक्तांना प्रेमीजनांना विनंती आहे की हा व्हिडिओ हा ऑडिओ आपण व्यवस्थित सेव्ह करून ठेवावा आणि वारंवार ऐकावा, ज्या माध्यमातून आपल्याला श्लोकाचा उच्चार आपल्या तोंडामध्ये मुखामध्ये व्यवस्थित बसू शकेल। आपण दररोज जास्तीत जास्त 3 किंवा 4 श्लोक बघणार आहोत आणि त्या 3 श्लोकांच्यामध्ये आपण उच्चार स्पष्ट कसा करावा, काना, मात्रा, ह्रस्व, दीर्घ, आकार, उकार, वेलांटी, त्याचबरोबर जोड शब्दांच्या आधी आघात कसा द्यायचा, या सर्वांविषयी आपण चिंतन करणार आहोत आणि हे चिंतन आपलं महत्त्वपूर्ण असेल। ते नित्य नीट लक्षात ठेवलं पाहिजे की त्या योगाने आपल्याला सहस्रनामाचा अधिक आनंद प्राप्त होईल। एक श्लोक मी 2-3 म्हणणार आहे, नीट समजून घेतला तर तो श्लोक आपल्याला सहज म्हणणं शक्य आहे। आपण पूर्वी जरी श्लोक म्हणत असलो तरीही शांतपणे श्लोकांवरती लक्ष देऊन आणि आपल्याला पाठवलेल्या PDFचा वापर करून म्हणायचा आहे। गीता प्रेस गोरखपूरद्वारा छापलं गेलेलं श्री विष्णू दिव्य सहस्रनाम स्तोत्राची PDF मी आपणाला ह्यापूर्वी पाठवलेली आहे। त्या PDFची प्रिंटआउट काढून घ्या आणि लक्ष ठेवा। सर्व साधकांना प्रेमाची सूचना आहे की आपण पेन्सिल घेऊन बसावे आणि जिथे जिथे उच्चार तोडले जातात, जोडले जातात, एकत्र केले जातात, आघात दिला जातो, त्या उच्चारांच्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीने आपल्या खुणा करून ठेवा। म्हणजे त्या योगाने आपल्याला पुढं म्हणत असताना अत्यंत सोपं जाणार आहे। मुळात विष्णू सहस्रनाम हे अतिशय सोपं आणि सहज म्हणता येण्याजोगं आणि त्याहीपेक्षा पटकन पाठ होणारं असं स्तोत्र आहे। माझा स्वतःचा अनुभव असा आहे की 3 वर्षाच्या व्यक्तीपासून, बालकापासून ते 95 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत सहस्रनाम सहज पाठ झालेलं मी अनुभव घेतलेला आहे। ज्यांनी पूर्वी कधीही सहस्रनाम म्हटलं नव्हतं त्यांचाही सहस्रनाम अगदी सहजगत्या पाठ झालं। त्यामुळे सहस्रनामाची भीती न बाळगता त्यावर प्रेम करायला पाहिजे। सहस्रनामाचं विशेषत्व खूप आहे। त्या योगाने अनेक प्रकारची संकटे दूर होतात, भगवंतांची परमकृपा प्राप्त होते, हे कालौघामध्ये मी एक एक गोष्ट सांगणार आहेच। पण आज आपल्याला सुरुवातीला सहस्रनामाची ओळख या पद्धतीने करून देत आहे। शांतपणे आपण सहस्रनामाचे उच्चार करायला पाहिजे आणि त्यातून आपल्याला आनंद प्राप्त करायचा आहे। जय श्री कृष्ण।